सायकोलॉजिस्ट मी समुपदेशनही करते. सर्वप्रथम मी ज्योतिताईंचे मनापासून आभार मानते. त्यांच्या जे की क्रिया मीडिया क्रिया सेलिब्रेशन ऑफ क्रिएटिव्हिटी या उपक्रमाअंतर्गत त्यांनी मला आज इथे बोलण्यासाठी आमंत्रित केलं. आणि शिल्पकार मी नव्या युगाची या त्यांच्या उपक्रमाअंतर्गत मानसिक आरोग्य यावर बोलण्यासाठी मला त्यांनी बोलवलं. तर त्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी हा मंच मला उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर त्यांचे जे सहआयोजक आहेत राधिका द ज्वेलरी स्टुडिओ पुणे यांचेही मी आभार मानते. श्री एकनाथ आव्हाड यांच्यामुळे हे शक्य झालं. त्यांचेही मनापासून आभार. आणि माझ्या सर्व ऑनलाईन आलेल्या येणाऱ्या मित्रमैत्रिणींचे स्वागत. आजचा आपला विषय आहे मानसिक आरोग्य, महिला आणि मानसिक आरोग्य. पण तसं बघायला गेलं तर आरोग्य मानसिक आणि शारीरिक दोन्हीही सर्वांसाठीच गरजेचं आहे. महिला तितकंच ते पुरुषांसाठीही गरजेचं आहे. पण आत्ता आपला विषय हा नवरात्रीच्या निमित्ताने शिल्पकार मी नव्या युगाची मी ह्या मीसाठी असल्यामुळे आपण महिलांचे मानसिक आरोग्य यावर बोलणार आहोत. आता ज्योतिताईंनी विषय घेतलाय शिल्पकार मी नव्या युगाची. तर शिल्पकार हा शिल्प घडवत असतो, त्यावेळेला तो बरीचशी आयुध वापरतो किंवा हत्यार वापरतो आणि त्यातून तो त्याला हवे असलेले शिल्प घडवत असतो. पण जेव्हा तो हवे असलेले शिल्प घडवत असतो त्यावेळेला नको असलेल्या गोष्टीही तो त्यातून बाजूला करत असतो. आणि ह्या सर्वातून सर्वांचा सुंदर मेळ घालून एक शिल्प तयार होतं. तर स्त्री ही सुद्धा जेव्हा एखादं कुटुंब घडवत असते तेव्हा ती एका शिल्पकाराच्या भूमिकेत असते. ती वेगवेगळ्या पातळ्यांवरती तिच्या रोजच्या जगण्यात ती एक स्त्री, आई, मुलगी, बहीण, मैत्रीण, सासून अशा बऱ्याच भूमिकांमधनं वागत असते. आणि तिच्या दिवसाच्या ज्या काही कामं जी करत असते ती कामं करताना तिच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या ती वेगवेगळ्या स्तरांवरती पेलत असते. आजकालच्या कॉर्पोरेट जगतामध्ये त्याला मल्टी टास्किंग म्हणतात. पण हे मल्टी टास्किंग माझ्या मैत्रिणी किंवा सर्वच गृहिणी ह्या नेहमीच त्यांच्या घरामध्ये कुटुंबासाठी करत आले आहेत. तर त्या स्त्रिया सुद्धा जेव्हा शिल्पकाराच्या भूमिकेत असतात आणि आपलं कुटुंब घडवत असतात त्यावेळेला त्या बऱ्याच आयुधांचा वापर करतात. आजकाल आजच्या स्त्रीची आयुध बदलली आहेत. तिच्याकडे मोबाईल आलाय, कॉम्प्युटर आलाय, पण तिच्या समस्या मात्र त्याच आहेत. किंबहुना त्यात वाढच झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. मानसिक आरोग्य राखण्यासाठी आधी आपण मानसिक समस्या म्हणजे काय हे जाणून घेऊया. खरं तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला ताप आला की आपण पटकन डॉक्टरकडे जातो, हा आपला शारीरिक आजार झाला. पण मानसिक आजार किंवा मानसिक आजाराचं पुसटची कल्पना जरी आपल्याला आली तरी सुद्धा आपण घाबरून जातो. आपण ते कोणाला सांगायला घाबरतो. ताप आल्यानंतर जितक्या पटकन आपण डॉक्टरला अप्रोच होतो किंवा डॉक्टरकडे जातो तेवढ्या इझिली किंवा तेवढ्या पटकन आपण मानसोपचार तज्ज्ञाकडे किंवा मानसशास्त्रज्ञाकडे जायला जात नाही, टाळाटाळ करतो. कारण आपल्या समाजामध्ये मानसिक आजारांबद्दल बऱ्याच समजुती गैरसमजुती आहेत. जनरली मानसिक आजार म्हणजे वेड लागणं आणि वेड लागलं की त्याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्येच ॲडमिट करणं हा समज आहे. तर या समजातून बरेच लोक मानसिक आजार लपवण्याकडे त्यांचा कल असतो. हे मानसिक आजार सांगितले जात नाहीत आणि ते बऱ्याच वेळा दुर्लक्षित राहतात. बरं, ताप येतो तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो आणि औषध घेतो, पण तेव्हा आपण त्या विचार करत नाही त्याचा की त्या ज्या गोळ्या आपण घेणार आहोत त्याचे साईड इफेक्ट्स किती होणार आहेत. बऱ्याच वेळा मी जेव्हा काउन्सिलिंग करते, समुपदेशन, त्यावेळेला बऱ्याच जणांचं असं असतं की मानसिक आजार असल्यावर डॉक्टरकडे का जायचं, कोणाशी तरी बोलून माझी समस्या सुटेल, किंवा मानसिक आजारांवरती जी औषधं दिली जातात त्यांचे साईड इफेक्ट्स खूप असतात.
मग आपण शरीराला आजार होतो तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करत नाही, पण मनाला जर आजार झाला तर मात्र ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर ह्याचा विचार नक्की माझ्या मैत्रिणी करतील असं मला वाटतं. आणि आपण हे बोलण्यामागे ह्या मंचावरून मला हा उपलब्ध करून दिल्यावर यातून मला हे सांगायचंय सर्वांना की ह्याचा वापर आपण ह्याच्यासाठी करूया, थोडंसं जनजागरण की मानसिक आजार, आणि मानसिक आजार म्हणजे तो खूप मोठाच हवा असं नाही. आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा आपल्याला बारीक 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 समस्या असतात, बऱ्याच समस्या असतात, तर त्या सुद्धा कशा सोडवल्या जाऊ शकतात किंवा त्याचं नंतर जाऊन मानसिक आजारात रूपांतर होऊ शकतं, तर यासाठी आपण काय काळजी घ्यायला हवी, काय करायला हवं, तर थोडस आपण त्या अनुषंगाने आज बोलणार आहोत. बऱ्याच अशा अनेक समज गैरसमजांमुळे आपण मानसिक आरोग्याबद्दल बोलणं टाळतो, आपल्याला टॅबू वाटतो. मी थोडेसे इंग्लिश शब्द मध्ये मध्ये वापरणार आहे कारण माझे बरेच काही अमराठी मित्रमैत्रिणी सुद्धा जर असतील तर त्यांना थोडस काही शब्द जे प्रचलित आहेत, तर मानसिक आजारांबद्दल बोलणं हे थोडस शरमेची गोष्ट वाटते, त्यामुळे आपण ते बोलत नाही. आणि सामान्य माणसं सोडावं, शिक्षित आणि उच्च शिक्षित माणसं सुद्धा मानसिक आजारांबद्दल बोलायला बघत नाहीत, तर बाकीच्यांचं काय. तर आयुष्यात येणाऱ्या बऱ्या वाईट घटनांना खंबीरपणे सामोरं जाणं म्हणजे मानसिक आरोग्य. बरे खंबीरपणे सामोरं जाताना आपण आपलं रोजच्या जीवनातलं रोजचं जे जगणं आहे ते सांभाळून, आपले नातेसंबंध सांभाळून आपल्याला हे सर्व करायचं असतं. आणि जर मी माझं रोजचं जे काम आहे त्या कामात जर माझ्या मनातल्या काही विचारांमुळे बाधा येत असेल, त्यामुळे जर ती कामं माझी नीट होत नसतील, तर मला थोडंसं सतर्क राहिलं पाहिजे, मला विचार केला पाहिजे की सर्व ठीक आहे ना, की कुठे काय चुकतंय, की मला काय बघितलं पाहिजे, की का माझ्या विचारांमुळे माझ्या कामांमध्ये मला जसं हवं तसं व्यवस्थितपणा येत नाही. समस्या अनेक प्रकारच्या असतात आपल्या जीवनात, कौटुंबिक पातळीवर असतात, वैयक्तिक पातळीवर असतात, तसंच सामाजिक पातळीवर पण असतात. पण आज आपण शक्यतो आपल्या रोजच्या जीवनातल्या छोट्या छोट्या कौटुंबिक पातळीवरच्या समस्या आणि त्या का निर्माण होतात हे बघूया. तर समस्या ह्या कशा सोडवाव्यात यासाठी बुद्धांनी एक चांगली गोष्ट आहे बुद्धांची, की बुद्ध एकदा बसले असताना शिष्यांसमोर एक कपडा घेऊन येतात आणि त्या कपड्याला ते पाच गाठी मारतात कोपऱ्याला आणि तो कपडा त्यांच्या समोर ठेवतात. आणि ते शिष्यांना विचारतात की हा जो कपडा आहे हा गाठी मारलेला कपडा आणि मूळ कपडा हे सारखेच आहेत का. तर बऱ्याच विचारांती त्यांचा एक शिष्य सारिपुत्र उत्तर देतो की कपडा तर तोच आहे पण गाठी मारल्यामुळे त्याच्या बाह्य स्वरूपात थोडा बदल झालाय. तर बुद्ध म्हणतात की बरोबर आहे, तुमचं उत्तर बरोबर आहे. जर आता हा कपडा आपण दोन बाजूनी खेचला तर ह्या गाठी सुटतील का. सारिपुत्र म्हणतात नाही, त्या आणखीन घट्ट होतील आणि ते कपड्यावरचे जे सुरकुते आहेत किंवा गाठी मारल्यामुळे त्याच्या बाह्य स्वरूपात जो बदल झालेला आहे तो आणखीन जास्त तणावपूर्वक आणखीन जास्त ताणला जाईल. तर बुद्ध विचारतात की मग काय करायला पाहिजे, ह्या गोष्टी काय करायला पाहिजे. तर सारिपुत्र म्हणतात की मुळात ह्या गाठी ज्या बसल्या आहेत त्या कशा बसल्या आहेत याचं नीट निरीक्षण करावं लागेल आणि ते निरीक्षण केल्यानंतर त्या कशा सोडवता येतील हे बघता येईल. तर मुळात एखादी समस्या जर त्याच्यावरून बुद्धांनी त्यांना सांगितलं की बरोबर आहे, जर एखादी समस्या निर्माण झाली तर त्या समस्येच्या मुळाशी आपल्याला जाणं आवश्यक आहे. त्या समस्येच्या मुळाशी गेलं तरच ती समस्या कशी सोडवायची ह्याचा आपण विचार करू शकतो. जर आपण दोन्ही बाजूनी ताणत राहिलो तर ते नुसतंच ताणलं जाईल, समस्या सुटणार नाही किंवा त्या गाठी सुटणार नाही. सो आपल्यालाही रोज आपण जेव्हा जगत असतो तेव्हा बरीच चिडचिड होते, दैनंदिन व्यवहाराची लढाई लढताना जीव मेटाकुटीला येतो आणि असं वाटतं की हे काय चाललंय. बऱ्याचशा स्त्रियांचा दिवस हा सकाळी सुरू न होता आदल्या दिवशी रात्री चालू होतो कारण त्यांच्या डोक्यात विचारचक्र चालू होतात. उद्या सकाळी उठून नाश्ता काय करायचंय, डब्बा काय करायचाय, कोण ऑफिसला जाणार असेल तर त्याला काय द्यायचंय, दुपारचं जेवण काय करायचं, हे प्लॅनिंग त्यांचं आदल्या दिवशी रात्री चालू होतं. तर त्यामुळे
आणि हे सगळं करून त्या खटाटोपाने हे सगळं करत असतात, ते करताना अपेक्षा असते की कुणीतरी दोन शब्द चांगले बोलावेत. पण ही अपेक्षापूर्ती जर झाली नाही तर चिडचिड होते, आपली कोणाला काळजीच नाही, आपण गृहीत धरले जातोय या जाणीवेने मन पोखरू लागतं आणि मग खूप काही साचत जातं मनात. जसं जसं साचत जातं, जेवढं जास्त साचतं तेवढं सुचणं बंद होतं. आपण जेव्हा साचलेपणा ह्याचा जर विचार केला तर साधारणपणे एखादा पाईप आपण बघितला तर तो पाईप जर चोक झाला असेल तर त्यात पाणी साचून राहतं आणि ते पाणी कुठून तरी दुसऱ्या मार्गाने बाहेर येतं. किंवा एखाद्या घड्यामध्ये जर पाणी असेल तर त्यात आपण आणखी नवीन पाणी घालू शकत नाही, तर त्याच्यात नवीन पाणी घालण्यासाठी आपल्याला त्या घड्यातलं पाणी थोडंसं कमी करावं लागतं. किंवा तो जो पाईप चोक झालाय तो पहिला त्याचा निचरा करावा लागतो, त्या जो गाळ साठलेला आहे त्याचा निचरा करावा लागतो आणि तो निचरा जर झाला तर पाणी त्यातून व्यवस्थित वाहू लागतं. सो जेव्हा साचलेलं पाणी वाहू लागतं त्यावेळेला निर्मळ प्रवाह निर्माण होतो. तर आपल्या विचारांचं पण असंच आहे, जर विचार साचले राहिले तर सुचणं बंद होऊन जातं. तर निचरा जेवढा आपण विचारांचा करू, आपल्या भावनांचा करू, तेवढा आपण नवीन नवीन गोष्टी शिकत राहू शकतो. आणि काय होतं की बऱ्याच वेळेला खूप गोष्टी साचून 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 राहिल्या की त्यांचा उद्रेक होऊ शकतो. आणि होतं काय की उद्रेक का झाला हे कळत नाही आपल्याला. छोट्या छोट्या आपण एक उदाहरण घेऊया. आपण जेव्हा फुगामध्ये हवा भरतो त्यावेळेला तो फुगा हवा भरून 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 पूर्ण भरतो आणि एक पॉइंट असा येतो की तो फुगा फुटतो. आता फुगा हा नक्की कोणत्या हवेमुळे फुटला? आता आपण जी शेवटी हवा भरली त्यामुळे की आपण आधी 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 जी हवा भरत होतो त्यामुळे तो फुटला? तर याचं उत्तर आपण नाही देऊ शकत की तो नक्की कोणत्या हवेच्या ताणामुळे फुटला. किंवा त्या फुग्याच्या रबराचा ताण झेलण्याची क्षमता संपली म्हणून तो फुटला. तर हे महत्वाचे की तो कशाने फुटला यापेक्षा तो फुटला कारण त्याला ताण तो असह्य झाला, हवेचा ताण असह्य झाला आणि त्यामुळे फुटला. तसंच फुग्यात जेव्हा पूर्णपणे हवा भरलेली असते त्यावेळेला एक छोटीशी टाचणी जरी आपण त्याला लावली तर तेवढं टोकंही पुरतं तो फुगा फुटायला, बर्स्ट व्हायला. आणि आपण म्हणतो बऱ्याच वेळेला माणसांचा उद्रेक बघितला की आपण म्हणतो अरे ही तर छोटीशी गोष्ट होती आणि त्याच्यावर एवढी मोठी प्रतिक्रिया, त्याच्यासाठी एवढा उद्रेक. हे लोकांना कळत नाही की ही उद्रेक येण्यापर्यंतची जी अवस्था आहे ती खूप आधीपासूनची आहे. एक्झॅक्टली आपण नाही सांगू शकत की कोणत्या गोष्टीमुळे हा उद्रेक झालेला आहे आणि हे मला वाटतं प्रत्येक भगिनीने आपल्या मैत्रिणीने आपल्या रोजच्या आयुष्यात अनुभवलेलं आहे. वड्याचं तेल वांग्यावर सुद्धा बऱ्याच वेळेला निघतं या उद्रेकामुळे. एखादा सण समारंभ असेल तर बायका इतकी तयारी करतात, इतकी मरमर करतात आणि तो पूर्णत्वाला नेण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. पण प्रत्यक्ष जेव्हा त्या सणाची किंवा समारंभाची वेळ येते तेव्हा त्यांचा उत्साह संपलेला असतो कारण त्यांची दमछाक झालेली असते. तोपर्यंत त्यांनी तो प्रवास अनुभवलेलाच नसतो. बऱ्याच वेळा काय होतं, आपण प्रवासाला निघतो, इच्छित स्थळी पोहोचण्याच्या अट्टहासामध्ये किंवा लवकर पोहोचण्याच्या अट्टहासामध्ये आपण प्रवासाचा आनंद घ्यायलाच विसरतो. तर माझं हे सांगणं आहे मैत्रिणींना की प्रवासाचा आनंद घेणं महत्वाचं आहे. प्रवासाच्या ठिकाणी आपण पोहोचणारच आहोत पण जाता जाता रस्त्यात आपल्याला काय दिसतं त्याचा आनंद घेत आपण गेलो तर त्याचा आपल्या शरीराला, मनाला, सर्वालाच छान फायदा होतो. बऱ्याच वेळेला आपण आपल्या आयुष्यात पण असंच करतो, कुठेतरी पोहोचायचंय, कुठेतरी पोहोचायचंय, काहीतरी करायचंय म्हणून एवढी धडपड करत राहतो आणि तिथे पोहोचण्यापर्यंतचा जो अनुभव आहे तो आपण घेतच नाही. आणि जेव्हा तिथे पोहोचतो तेव्हा आपल्याला आपण इतके दमलेले असतो की त्या अनुभवाचा आनंद घ्यायची आपल्यामध्ये ताकदच नसते.
रामदासांनी म्हणूनच ठेवलंय ना, जगी जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधुनी पाहे. मन हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे, मन अनाकलनीय आहे. सो जगात सर्व सुखी माणूस शोधून सापडणार आहे का? मना हे तूच शोधून काढ. आणि मनाच्या श्लोकांमध्ये रामदासांनी खूप मनाबद्दल खूप छान लिहून ठेवलेलं आहे. सो सुख आनंद हे सर्व मानण्यावर असतं. आणि हे मानणं, तुम्ही म्हणाल हे फार कठीण आहे, तुम्ही नुसतं इथे बसून सांगताय की सुख मानण्यावर असतं, पण तुम्हाला काय माहिती आमच्या आयुष्यात रोज रोज काय घडत असतं किंवा काही गोष्टी घडत असतात. तर सुख मानावं, मानणं हे सोपं कसं व्हावं यासाठी मनाची मशागत हा एक कॉन्सेप्ट आपण आज बघणार आहोत. तर मनाची मशागत हा शब्द मुद्दाम वापरलाय मी इकडे, की कोणत्याही गोष्टीची मशागत केली, तिची नीट निगा राखली की फलित उत्तमच मिळतं. मशागत आपोआप होत नाही, मशागत कष्टाने करावी लागते, मुद्दाम प्रयत्न करावे लागतात. शेतीची मशागत कष्टाने केली तरच त्यातून खूप छान पीक निघू शकतं. तसंच हिंदीत पण एक म्हण आहे, मन चंगा तो कटौती में गंगा. तर मन जे आहे, ह्या मनावरती आपल्या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं ह्या काय मनातल्या गोष्टी आहेत, आपल्या चिडचिड आहे, आपल्या आपल्या समस्या आहेत, कोणाशी काय बोलायचं, अजून थोडा वेळ जाऊ दे, अजून थोडा वेळ जाऊ दे, बोलू बोलू, अजून थोडं सहन करूया, अजून थोडं सहन करूया. मला सांगा असं होतं की नाही बऱ्याच जणांचं? थोडेसे कमेंट्स आल्या तर जास्त बरं पडेल, म्हणजे काय एक्झॅक्टली मी म्हणतीये हे पटतंय का नाही पटतंय का. तर इथे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. मला माझ्या बोलण्यामध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला थोडेसे उदाहरणं गोष्टी ह्या येतील, कारण त्यातून मला असं वाटतं की जे सांगायचं आहे ते फार सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतं. एकदा एक बेडूक पाण्यात ठेवून ते पातेलं गॅसवरती ठेवलं जातं आणि हळूहळू गॅस चालू झाल्यावरती पाणी गरम व्हायला लागतं. पाणी जसं 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 गरम होतं, बेडकाला थोडं ते उबदार लागू लागतं, त्याला थोडी मजा येते, थोड्या वेळाने त्याला थोडंसं अनकम्फर्टेबल होतं. तो म्हणतो नाही ठीक आहे, पण मी सहन करू शकतोय. सो तो पाण्यात राहतो, ही कंटिन्यूअस टू बी इनसाइड. त्यानंतर अजून थोड्या वेळाने पाणी अजून उकळू लागतं, तो म्हणतो नाही मी ठीक आहे, मी तो फाईट करतो त्या गरम पाण्यामध्ये राहण्यासाठी, स्वतःच्या सर्व शक्तीचा वापर करतो. आणि एक पॉइंट असा येतो की तो बेडूक त्या गरम पाण्यात मरतो. आता दोष कोणाचा, पाण्याचा, गॅसचा, की त्या बेडकाने योग्य वेळी निर्णय न घेता बाहेर उडी मारण्याचा निर्णय न घेण्याचा? कारण त्याच्याकडे चॉईस होता. जेव्हा त्याला परिस्थितीचे चटके बसायला लागले होते त्यावेळेला योग्य वेळी त्याने त्या वातेल्यातून बाहेर उडी मारण्याचा पर्याय त्याच्याकडे उपलब्ध होता, पण त्या पर्यायाचा त्याने वापर किंवा त्याचा त्याने त्यावेळी योग्य वेळी वापर केला नाही, तो पर्याय त्याने घेतला नाही. तर परिस्थितीमुळे बऱ्याच वेळेला आपलंही असंच होतं, आपण खूप छोट्या छोट्या गोष्टी साठवून ठेवतो आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींचा कधीतरी मोठं होऊन त्याचा काहीतरी परिणाम दिसला की बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो, अरे ही व्यक्ती हिने असं करावं, हा तर चांगला होता, हा तर व्यवस्थित होता, पण ह्यांनी असं तो हे टोकाचं पाऊल का उचलावं? आत्ताच हल्ली आपल्या पाहण्यात आलंय की 14 जूनला सुशांत सिंग राजपूत ने जो गळफास लावून घेतला आणि त्याची जी आत्महत्या, ह्याच्यावरती बरंच मीडियामध्ये चर्चित्चर्वण झालं. बऱ्याच जणांचे प्रश्न येतात, बऱ्याच जणांचे आम्हालाही प्रश्न येतात की हे असं का व्हावं. तर ह्याच्यात सुद्धा हा हे जे शेवटचं टोक असतं, तो हातोडा शेवटचा जो असतो, तो निमित्त मात्र असतो. त्याच्या आधी जे जसं सांगितलं की साचलेपण आहे किंवा जे तुमचं साठून राहणं आहे, योग्य वेळी निचरा न होणं, योग्य ठिकाणी योग्य वेळी त्या परिस्थितीतून बाहेर उडी मारण्याचा निर्णय न घेणं, किंवा कोणाशी तरी बोलण्याचा, कोणाला तरी भेटण्याचा, कोणाला तरी आपल्या समस्या सांगण्याचा निर्णय न घेणं, हेही त्याच्या मागे काही कारण असू शकतात. गोष्टी खूप साचल्या की निर्माण होतो स्ट्रेस, चिंता, ताण,
चिंता, ताण आणि भय हे आपले अविभाज्य घटक आहेत आपल्या जगण्याचे. मी तर म्हणते की चिंता आणि ताण या निगेटिव्ह इमोशन्स आहेत, नकारात्मक भावना आहेत, पण त्या फार आपल्याला गरजेच्या पण आहेत. जर मी एखादी परीक्षा देत असेल तर मला चिंता असणं गरजेचं आहे. मला भीती वाटलीच पाहिजे की माझा अभ्यास पूर्ण होतोय की नाही, मी परीक्षेसाठी पूर्ण तयार आहे की नाही. आजच्या सेशनची तयारी करतानाही माझ्या मनात चिंता होती, थोडीशी भीती होती की मी बोलू शकेन का, मी माझे मुद्देसूदपणे इतरांपर्यंत पोहोचवू शकेन का. आणि ही चिंता आणि भीती मला पुढे जायला मदत करते, त्यामुळे मी माझे मुद्दे लिहून काढले. पॉइंट्स काय मला बोलायचे आहेत, उदाहरणं मला कोणती द्यायची आहेत, ह्या सगळ्यांची मांडणी केली. तर चिंता आणि भीती या नकारात्मक असल्या तरी सुद्धा ह्या आपल्याला हव्या असतात. भय नको आपण म्हणतो, पण हे भय काही प्रमाणात आपल्याला मदत करत असतं. रस्ता क्रॉस करताना गाडीने उडवायची भीती नसेल तर आपण बेधडक रस्त्यातून चालू. गॅस पेटवताना आगीची भीती नसेल तर आपण आगीत हात घालू. तर ही भीती आपल्याला गरजेची असते, परीक्षेची चिंता आपल्याला गरजेची असते. पण जर या गोष्टी अतिशयोक्तीकडे गेल्या, करलाच नाही गेले, किंवा मला रस्ता क्रॉस करायची एवढी भीती वाटतेय, किंवा गॅसवरती हात भाजण्याची एवढी भीती वाटतेय की मी गॅस पेटवतच नाही, मी त्याच्या जवळपास पण फिरकत नाही, तर तिथे कुठेतरी समस्या आहे. आणि हे ओळखून योग्य वेळी त्याच्यावरती काम केलं गेलं तर नक्कीच सर्वांना त्याचा फायदा होऊ शकतो. चिंता म्हणजे स्ट्रेस, आपण जे ताण म्हणतो, तर ताण म्हणजे नक्की काय? तर आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी, आपल्याकडे असलेल्या गोष्टी आणि आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी यांच्यामधलं अंतर म्हणजे ताण. माझ्याकडे एक फोन आहे, माझ्याकडे आज एक लोअर व्हर्जनचा फोन आहे आणि मला खूप हायर व्हर्जनचा फोन हवाय, तो आज घेणं मला शक्य नाहीये. पण मी जेव्हा सातत्याने त्या विचारामध्ये राहते की मला तोच आणि तोच महागडा फोन हवाय, तो कसा मिळणार, कधी मिळणार, काय होणार, माझ्याकडे नाहीये, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जो निर्माण होतो, हे जे अंतर आहे तो म्हणजे ताण. आणि ताण आला की तो मनावर येतो, त्याप्रमाणे तो शरीरावर पण येतो. सो मनोशारीरिक आजार हा एक प्रकार आहे की जिथे मनातल्या विचारांमुळे, किंवा त्रासांमुळे, मनातल्या विचारांमुळे किंवा त्रासांमुळे आपल्या रोजच्या कामांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. संदेश अखिलला फोन कर ना. व्हिडिओ दिसतोय का? जरा मला कमेंट मध्ये सांगा ना ज्योतिताई, कारण मला इकडून येत आहे की वी आर हॅव्हिंग ट्रबल प्लेइंग युअर व्हिडिओ.
चिंता भय हे काही प्रमाणात आपल्या रोजच्या जगण्यासाठी आवश्यकच असतं हे आपण बघितलं. पण आपण देवाकडे नेहमी प्रार्थना करतो, माम पाई भगवान दत्त, प्रार्थना करतो अशी, इष्ट दे भयने दत्त माता सुता जशी. सो मला इष्ट दे आणि भय ने ही प्रार्थना आपण नेहमी देवाकडे करतो. पण भयाचा आणि चिंतेचा अतिरेक झाला तर काय होऊ शकतं हे आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितलं. बरं, आता हे सगळं होत असताना आपण नेमकं करू काय शकतो? तर मध्ये एका सिरियलच्या प्रोमो मध्ये मी वाक्य वाचलं होतं, ऐकलं होतं रादर, की तिथे त्यांनी असं म्हटलं होतं की जेव्हा परिस्थिती बदलू शकत नाही तेव्हा मनस्थिती बदलावी. तर हेच तत्व काही अंशी समुपदेशनात म्हणजे काउन्सिलिंग मध्ये वापरलं जातं. समस्यांचं निराकरण करणं, मार्ग काढणं हे ज्याच्या त्याच्या हातात असतं ते अवलंबून असतं ऍक्च्युली आपलं काय उद्दिष्ट आहे, आपला गोल काय आहे यावर. आम्ही समुपदेशक उपदेश किंवा सल्ला देत नाही. येणारी व्यक्ती तिच्या समस्यांचं समाधान स्वतः शोधते, तिथपर्यंत जाण्याचा मार्ग आम्ही त्यांना दाखवतो. ते आपलं आणि तो मार्ग जो आहे तो आपल्या प्राधान्यक्रम काय आहेत आणि उद्दिष्ट काय आहे यावर ठरतो. मी प्राधान्यक्रम म्हणजे प्रायोरिटी आणि उद्दिष्ट म्हणजे गोल. सो माझ्या प्रायोरिटीज किंवा माझे गोल्स काय आहेत ह्याच्यावरती ठरतं की मी काय मार्ग अवलंबणार आहे किंवा मी कोणत्या मार्गाने जाणार आहे. किंवा मी जर दृष्टिकोन बदलला तर बऱ्याचशा गोष्टींमध्ये फरक पडतो. मी जेव्हा म्हणते की परिस्थिती बदलता येत नाही तेव्हा मनस्थिती बदलावी, तर यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण बघूया की रस्त्याने जाताना आपल्याला खूप ट्रॅफिक लागतं आणि आपण ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे, आपल्याला वेळेवर पोहोचायचं आहे ऑफिसमध्ये आणि खूप सगळेजण हॉर्न वाजवतायत, हॉकिंग चालू आहे आणि त्यातल्या त्यात एक जण येऊन असं मधनं गाडी कशी कशी वाट काढून पुढे जायला बघतोय. सो आपण त्याला इतक्या मनातल्या मनात किंवा मोठ्याने शिव्या देतो, त्याला आपण म्हणू की अरे हे काय आहे, आम्हाला पण जायचंय, आम्ही पण इथे आहोत, तूच एकटा नाही आहे ज्याला कुठे पोहोचायचंय. आणि हे सगळी चिडचिड त्रास त्रागा आपला होत असतो. पण समजा त्याच वेळी जर शेजारच्या गाडीवाल्याने किंवा पोलिसांनी येऊन तुम्हाला सांगितलं की त्या व्यक्तीचं कोणतरी हॉस्पिटलमध्ये आहे किंवा त्यांना कोणाला तरी ऍडमिट करण्यासाठी तो एवढ्या पटापट चाललाय, तर त्यावेळी आपल्या मनातल्या विचारांचं काय होईल? डेफिनेटली विचार बदलतील, त्रास चिडचिड होतय आणि तो त्रास आणि चिडचिड होत असताना सुद्धा त्यावेळी त्या व्यक्तीचं जर आपण जी घटना आपल्याला कळते त्यामुळे लगेच आपल्या मनातल्या विचारांवर फरक पडतो आणि त्यामुळे जी त्रास आणि चिडचिड आहे ती जात नाही पण ती कमी होते. साधारणपणे हे असंच बऱ्याच वेळेला होतं. दुसरं एक, जेव्हा मी म्हणते की परिस्थिती बदलता येत नाही तेव्हा मनस्थिती बदलावी. आत्ता आपल्याकडे पॅन्डेमिकची सिच्युएशन आहे. पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमध्ये लॉकडाऊन झालं, लॉकडाऊनमध्ये बऱ्याच गोष्टी बऱ्याच जणांना करायच्या नाही करायच्या ह्याच्यावर बंधनं आली आणि सरकारने सांगितल्यावर ती बंधनं आपण मानून घेतली. त्यावेळी आपण हे नाही म्हटलं, आपली चिडचिड झाली, आपण त्रागा व्यक्त केला घरातल्या घरात मनातल्या मनात, पण आपण भांडायला गेलो नाही की हे असं का आहे, मला पटत नाही आहे, मी असं नाही करणार, हे असंच नको. सो परिस्थितीशी आपण जुळवून घेतलं का? कारण आपलं उद्दिष्ट, आपला गोल की मला बरं वाटलं पाहिजे किंवा माझी हेल्थ किंवा माझं आरोग्य सुरक्षित राहिलं पाहिजे, माझं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे, म्हणून मी बाहेर जाणार नाही, तर ह्यासाठी आपण ह्या गोष्टी मानून घेतल्या. तर मला असं म्हणायचं की परिस्थिती जेव्हा आपल्या हातात नसते, परिस्थिती आपण कंट्रोल करू शकत नाही, त्यावेळेला आपली मनस्थिती बदलणं हे फार आवश्यक असतं. जेव्हा जेव्हा आपण दृष्टिकोन बदलतो त्या त्या वेळेला आपल्या रिॲक्शन्समध्ये बदल होतो. आपल्या ज्या भावनिक उद्रेक असतो एखादी घटना घडण्यामागे त्याच्यामध्ये बदल होतो. कारण बऱ्याच वेळेला ती घटना घडत असताना त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की त्या घटनेमुळे आपल्याला त्रास होतोय, पण बऱ्याच वेळेला त्या घटनेबद्दलचे आपले विचार
आपल्याला त्रास देत असतात. आता हे सगळे विषय आहेत ना, हे खूप जास्त खोलात जाऊन ह्याच्यावर प्रत्येक विषयावरती एक सेशन होऊ शकतं. तर त्यामुळे आपण थोडक्यात असं बघूया की दृष्टिकोन बदलला की आपले विचार बदलतात, आणि विचार बदलले तर आपण परिस्थितीतनं मार्ग काढू शकतो. खूप पाऊस पडतो आणि खूप पाऊस पडत असेल तेव्हा मला जर बाहेर जायचं असेल, मला पाऊस आवडत नाही, तर मला असं वाटतं की ह्या पावसाने थांबलं पाहिजे. शक्य आहे का माझ्या मनाप्रमाणे पावसाने थांबणं? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पाऊस थांबवू शकता? नाही. मग काय करता? पाऊस थांब, मला पावसात बाहेर तर जायचंय पण पाऊस थांबवणं माझ्या हातात नाहीये. मग मी मला जे पॉसिबल असेल ते करते. मी छत्री घेते, मी रेनकोट घालते, किंवा मी जर चालत जाणार असेल तर मी रिक्षाने जाईन. म्हणजे मी काय करते की मी माझ्यासाठी काहीतरी मार्ग शोधते. मी जी छत्री घेते ती मी माझ्यासाठी घेते. मी पावसाला छत्री लावत नाही, पावसाला मी अडवू शकत नाही, म्हणून मी माझ्यामध्ये बदल करते. सो जेव्हा आपण एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये, ती परिस्थिती बदलू शकत नाही, मी पुन्हा पुन्हा स्ट्रेस करते की ती परिस्थिती आपण बदलू शकत नाही, जेव्हा आपण परिस्थिती बदलू शकत असलो किंवा बदलू शकणं आपल्या हातात असेल तर आपण नक्कीच ती बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखाद्या खोलीमध्ये एखादा टेबल जर मला एखाद्या पद्धतीने नको असेल आणि ते मला उभ्याच्या ऐवजी आडवं ठेवणं शक्य असेल तर ते मी केलं पाहिजे. तिथे मी असं म्हणून बसलं नाही पाहिजे की परिस्थिती बदलता येत नाही, आता मला मनस्थिती बदलायला हवी. नाही, देन यू आर गेटिंग मी रॉंग. पण जेव्हा पाऊस पडतोय, जो पाऊस थांबवणं माझ्या हातात नाहीये, कठीण परिस्थितीचे चटके थांबवणं माझ्या हातात नाहीये, तेव्हा मला काहीतरी छत्री घ्यावीच लागते. सो माझ्या आयुष्यात जर कठीण परिस्थिती असेल तर मला माझ्या विचारांची छत्री घ्यायला लागते. विचार बदलले तर मला माझ्या त्या कठीण परिस्थितीमधनं मार्ग काढणं सुकर होईल. जसं मी पावसात छत्री घेते तसं मी माझ्या आयुष्यामध्ये जर विचारांची छत्री घेतली तर मी त्यातनं मार्गक्रमण करू शकते. पण ही छत्री जेव्हा मी घेते तेव्हा तुम्ही म्हणाल की ओके, ऊन पडतं का हो लगेच ती छत्री घेऊन चालल्यावर? नाही ना, पाऊस पडतच असतो, पावसाचे थेंब अंगावर उडतच असतात, आपण ओलं होतच असतो, थोडासा चिखल आपल्याला लागतच असतो. पण छत्रीमुळे होतं काय? आधार मिळतो, मार्गक्रमण करण्याचं बळ मिळतं, त्यातून आपण मार्ग काढू शकतो की आपल्याला त्यातून हे मिळतं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण चालत असतो तेव्हा पाऊस थांबत नाही, ऊन पडत नाही, सो परिस्थितीचे चटके आपल्याला बसणारच असतात. मी जेव्हा आम्ही जेव्हा समुपदेशन करतो तेव्हा आम्ही हे सांगत नाही की तुमची परिस्थिती अचानक बदलेल, तुम्हाला आज दुःख आहे उद्या तुम्ही खूप आनंदी व्हाल. नाही, तुम्हाला त्यातून मार्ग काढण्यासाठीचे मार्ग तुमचे तुम्ही शोधायचे आहेत. सो त्या कठीण परिस्थितीमध्ये चालताना मला दुःखाचे चटके बसणारच आहेत, पण मी मार्ग काढू शकते हा आत्मविश्वास मला त्यातून मिळतो छत्री घेण्याने. सो त्यामुळे मला असं म्हणायचंय की जेव्हा परिस्थिती कठीण असते, कारण आणि मग आपला दुसरा प्रश्न असतो की मीच का बदलायचं, मीच माझी मनस्थिती का बदलायची? तर हे पुन्हा अवलंबून असतं माझ्या उद्दिष्टावर. पावसात मला बाहेर जायचं आहे, जायचंच आहे, तर मला छत्री घेऊन गेलंच पाहिजे. पण मला जर बाहेर न जाणं चालण्यासारखं आहे तर मी घरात बसू शकते, मला पाऊस आवडत नाहीये तर मी मनस्थिती बदलायची गरज नाहीये. पण माझं उद्दिष्ट जर बाहेर जाणं आहे, माझं महत्वाचं काम आहे ते करणं आहे, तर मला पावसात जाताना छत्रीही घेतलीच पाहिजे. म्हणजे मला अडॅप्ट झालं पाहिजे सिच्युएशनला, मला त्या सिच्युएशनमध्ये स्वतःला मिळवून घेता आलं पाहिजे, त्या पद्धतीने स्वतःला बदलता आलं पाहिजे. सो इतरांनी त्यांचे विचार बदलावेत असं आपल्याला बऱ्याच वेळेला वाटत असतं. मीच का माझे विचार बदलू? बाकीच्या लोकांनी बदलावेत, समोरच्यांनी त्याचे विचार बदलावेत, माझ्या मनाप्रमाणे इतरांनी वागलं पाहिजे असं आपल्याला बऱ्याच वेळेला वाटत असतं. पण होतं काय की आपली पूर्वीपासून एक म्हण आहे आपल्याकडे की बोलणाऱ्याचा हात मारणाऱ्याचा हात धरता येतो पण बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही.
सो बेसिकली एखादी जी फिजिकल ऍक्शन असेल किंवा रिॲक्ट, तर तुम्ही ते थांबवू शकता. पण एखादा माणूस तुमच्याबद्दल त्याच्या मनात काय विचार करतोय हे तुम्ही थांबवू शकत नाही, किंवा तुम्ही दुसऱ्या माणसांचे विचार कंट्रोल पण करू शकत नाही. सो त्यामुळे आपण नेहमी हा जो विचार करतो की माझ्याबद्दल समोरच्याने काय विचार केला पाहिजे, किंवा माझा समोरचा माणूस माझ्याबद्दल काय विचार करतोय, मी काय वागल्यावरती समोरच्याला आनंद होईल, तर ह्या गोष्टी फार सापेक्ष आहेत. याचा अर्थ आपण आपला आनंद बाहेर शोधतोय. दुसऱ्या व्यक्तींच्या वागण्यावरती मी आनंदी होणार की नाही हे मी ठरवतीये. माझा आनंद हा माझा चॉईस असला पाहिजे. इतरांच्या वागण्यावर किंवा बोलण्यावरती माझा आनंद अवलंबून असता कामा नये, कारण कोण व्यक्ती काय विचार करेल हे माझ्या हातात नाहीये, पण मी काय विचार करायचा आहे, मी माझी विचारधारा कशी ठेवायची आहे हे डेफिनेटली माझ्या हातात आहे. मी स्वतःला बदलू शकते. स्वतःला बदलला तर हळूहळू आजूबाजूलाही बदल दिसतील. छोटे छोटे बदल आपल्याला काय घडवता येतात का ते आपण बघूया. आता आपण बरंच बोललो समस्या समस्या असतात काय करत, तर काय करता येऊ शकतं आपल्याला. तर मध्यंतरी एक लेख वाचण्यात आला होता की दिवसभरात काय झालं, त्याचं दिवसभरातली एक घडलेली चांगली घटना ही ती व्यक्ती लिहून ठेवत असते. कदाचित व्हॉट्सअपवर आपण बऱ्याच जणांनी हे वाचलं असेल. सो हे इतकं समर्पक आहे की बऱ्याच वेळेला काय होतं की न आवडणाऱ्या घटना किंवा आपल्या मनासारखं घडत नाहीये ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपण काही चांगलं घडलेल्याकडे लक्ष द्यायला विसरून जातो. आपल्या लक्षात फक्त न आवडणाऱ्या घटना राहतात. आणि ह्याच्यासाठी एक थोडंसं सायंटिफिक पण कारण आहे की आपला मेंदू जो आहे हा निगेटिव्ह किंवा नकारात्मक भावना ह्या प्रोसेस करायला जास्त वेळ लावतो, आणि ते जास्त वेळ लावल्यामुळे त्या जास्त काळ आपल्या स्मरणात राहतात. जर मी तुम्हाला म्हटलं की एक खूप वर्षांपूर्वीची एखादी वाईट घटना आठवा आणि एखादी चांगली घटना आठवा, काय पटकन आठवेल? मला वाटतं कोणीतरी केलेला अपमान, कोणीतरी आपल्याला काहीतरी बोललेलं, कोणीतरी आपल्याबद्दल काहीतरी वाईट साईड केलेलं हे आपल्याला पटकन आठवतं. पण एखादी खूप चांगली घटना 10 वर्षापूर्वी घडली असेल तर ती मला खूप प्रयत्न करून आठवावी लागते. सो ही आपल्या मेंदूची जडणघडणच आहे. सो आनंदाच्या गोष्टी ह्या आपल्याला प्रयत्नपूर्वक आठवून साठवून ठेवल्या पाहिजेत. तर त्यासाठी आपण काय करू शकतो, रोज रात्री झोपताना आज काय बरं चांगलं घडलं दिवसभरात हे एखाद्या चिठ्ठीवरती लिहून ते चिठ्ठ्या आपण जमा करू शकतो. त्या आपण एखाद्या बॉक्समध्ये जमा करू शकतो, एखाद्या जारमध्ये जमा करू शकतो. ही माझ्या एका मैत्रिणीची आयडिया आहे आणि मला ती खूप आवडली होती. तर आणि बऱ्याच दिवसानंतर आपण जेव्हा ते चिठ्ठ्या उघडू आणि वाचू तेव्हा आपल्याला कळतं की अरे आयुष्य खरंच एवढं काही वाईट नाहीये, चांगल्या गोष्टी ही घडतायत. तसंच बऱ्याच वेळेला आपले वाद होतात, एकमेकांशी वाद होतात, ते वाद होतात त्यावेळेला काय करतो आपण, कोणाचं चूक कोणाचं बरोबर यावर वाद करतो. त्यापेक्षा काय चूक आणि काय बरोबर याकडे जर लक्ष दिलं तर जास्त महत्वाचं आहे. कारण कोण चूक आणि कोण बरोबर मध्ये दोन व्यक्तींच्या मध्ये मतभेद की तू चूक आणि तू बरोबर हे येतं आणि तिथे भांडणाचे मुद्दे वेगळ्या दिशेला जाऊ शकतात. पण एखादी जी घटना असते ती त्या वादाचा जो मूळ विषय असतो त्यात काय चूक आणि काय बरोबर ह्याच्यावर जर लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला त्यातनं सोल्युशन मिळायला मदत होऊ शकते. अग्री टू डिसअग्री हेही सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. एखादी घटना किंवा वक्तव्य हे त्या व्यक्तीचं मत आहे की वस्तुस्थिती हे पडताळून पाहणं फार गरजेचं आहे. आम्ही आमच्या काउन्सिलिंग याच्यामध्ये त्याला फॅक्ट्स आणि ओपिनियन म्हणतो. म्हणजे एखादी घटना फॅक्ट आहे की ओपिनियन आहे, वस्तुस्थिती आहे की त्याचं मत आहे हे पडताळलं पाहिजे. फॅक्ट हे आपण व्हेरीफाय करून घेऊ शकतो, ते प्रयोगशाळेमध्ये त्याचा कस लावला जाऊ शकतो किंवा त्याच्यावरती प्रयोग करून ही अमुक एक गोष्ट अशी आहे हा फॅक्ट सिद्ध, फॅक्ट हे सिद्ध केले जाऊ शकतात. मतं सिद्ध करता येत नाही, मतं माणसांप्रमाणे बदलतात. मत हे प्रत्येकाचं वेगळं असतं आणि प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. तर आपण प्रत्येकाच्या मतांचा आदरही करायला शिकलं पाहिजे किंवा कोणाच्या मताला
किती मान्यता द्यायची किंवा किती प्राधान्य द्यायचं, ते मत किती मानायचं हे सुद्धा मी माझं ठरवलं पाहिजे. एखाद्याच्या अनावश्यक मताला गृहित मानून माझ्या मनामध्ये ठेवून जर मी माझे मानसिक स्वास्थ्य बिघडवून घेणार असेल तर ते योग्य नाही. इतर आपल्याला गृहित धरतात असं आपल्याला बऱ्याच वेळेला वाटत असतं, पण आपण कधी विचार केलाय का की आपण इतरांना गृहित तर नाही धरत आहे बऱ्याच वेळेला, कारण आपणही तेच करत असतो. सो यासाठी आत्मनिरीक्षण वेळोवेळी करणं फार गरजेचं आहे. इंट्रोस्पेक्शन, आत्मनिरीक्षण की काय आहे, मी कशी वागतीये, मी इतरांचं वागणं बघत असते पण इतरांच्या नजरेतून त्यांच्या दृष्टिकोनातून माझं वागणं कसं आहे, माझ्याकडून पण काही चुका होत आहेत का. कारण आपण जर असं समजत राहिलो की मी नेहमीच योग्य आहे तर कदाचित आपली ग्रोथ थांबते. कुठेतरी आपलंही चुकत असेल हे शोधून बघणं, पडताळून बघणं फार गरजेचं आहे. तसंच भावनांचा निचरा होणं, वेंटिंग, एखादं वेंट होणं किंवा एखाद्या गोष्टीला मार्ग मिळवून देणं, इमोशनल वेंटिंग किंवा कथार्सिस जे म्हणतात, तर ते फार गरजेचं आहे. की भावनांचा निचरा जेवढा होतो तेवढा आपण नवीन गोष्टींचा विचार करण्यासाठी जागा निर्माण करतो. कारण आपल्या मनामध्ये जर सगळं साचलेलं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला नवीन भावना किंवा नवीन विचार करण्याचा जागाच उरत नाही. सो आत्मनिरीक्षण हे वेळोवेळी केलं पाहिजे. पुन्हा महिलांना माझं एक सांगणं आहे, मैत्रिणींना, आणि मीही काही यातनं चुकत नाही, मी एक माणूसच आहे, की प्रत्येक वेळी प्रत्येक फ्रंटवरती मी 100% बरोबर असलं पाहिजे, मी परफेक्ट असलं पाहिजे, मी सून म्हणून एक आदर्श असलं पाहिजे, मी बायको म्हणून आदर्श असलं पाहिजे, मी आई म्हणून आदर्श असलं पाहिजे, हा अट्टहास आपण सोडला पाहिजे. कारण प्रत्येक फ्रंटवरती आपण आदर्श असू शकत नाही, प्रत्येक वेळी प्रत्येक माणसाला आपण खुश करू शकत नाही, एकाच वेळी सगळ्यांना एकसमान खुश करू शकत नाही. कारण प्रत्येकाची मतं वेगळी, मनातल्या भावना वेगळ्या, विचार वेगळे. सो ह्याच्यामध्ये महिलांची खूप धमचक होते की मला प्रत्येक फ्रंटवरती प्रत्येकाला खुश ठेवायचं आहे, प्रत्येकाला त्याला हवं ते मला देता आलं पाहिजे, ते पण 100% देता आलं पाहिजे. आणि तिथपर्यंत मी जर नाही देऊ शकले तर मी स्वतःला माफ नाही करत. सो मैत्रिणींनो, स्वतःला माफ करायला पण शिका. झाली चूक एखादी आपल्या हातून, होऊच शकते, माणूस आहे मी. आणि माणूस हा चूक किंवा बरोबर नसतो, त्याच्या सवयी ह्या चूक किंवा बरोबर असतात किंवा चांगल्या किंवा वाईट असतात. सो आपण नेहमी म्हणताना असं म्हणतो की ती व्यक्ती वाईट आहे, ती व्यक्ती चांगली आहे, तसं नसतं. त्या व्यक्तीच्या सवयी चांगल्या किंवा वाईट असतात आणि ती व्यक्ती चांगल्या आणि वाईट सवयींचं मिळून एक मिश्रण असते. सो आपण स्वतः सुद्धा तसेच आहोत. आपण कधी चांगलं वागतो, कधी कधी आपल्याला वाईट वागावं लागतं, कधी खोटं बोलावं लागतं, कधी काहीतरी एखादं चुकीचं काम घडून जातं. सो त्यातूनही स्वतःला माफ करता आलं पाहिजे, किंवा आपण स्वतःला हे सांगितलं पाहिजे की मी एक चुका करणारा मनुष्य आहे, व्यक्ती आहे, ह्युमन बिईंग, फॅलिएबल ह्युमन बिईंग, की ज्या चुका करत करत त्या चुकांबद्दल शिकत शिकत मी पुढे जातोय. सो मी स्वतःला माफ केलं पाहिजे. मला माझ्या मातीतून जर दर्जेदार उत्पन्न हवं असेल आणि सकस उत्पन्न हवं असेल तर मी काय करायला पाहिजे. मनाची मशागत तर आहेच त्या मातीची, तर ती किती करायला पाहिजे, कशी करायला पाहिजे हे माझं मीच ठरवायचं आहे. सो मला काय हवंय हे मी ठरवायचं आहे. गरज पडली तर सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट यांच्याकडे गेलं पाहिजे किंवा बोललं पाहिजे. ज्यांच्याशी कोणाशी आपण कम्फर्टेबल आहोत, आपल्या मैत्रिणी म्हणा, आई वडील, जी कोणती आपली सपोर्ट सिस्टीम आहे, तुमची सपोर्ट सिस्टीम जमा करा, सपोर्ट सिस्टीम शोधून ठेवा. आणि जे कोणी सपोर्ट सिस्टीम असेल त्यांना रीच आउट व्हा, त्यांच्यापर्यंत पोहोचा, त्यांना कळू दे की तुम्हाला मदतीची गरज आहे. पाण्यातल्या बेडकासारखं वाट बघत बसू नका की कधीतरी कधीतरी मी अजून सहन करू शकते, अजून सहन करू शकते. आणि असं होता कमा नये की मग सहनशक्तीच संपून आपण हातपाय गळल्यामुळे त्या परिस्थितीची शिकार होतोय. सो दुसरं असं की सगळ्या गोष्टी इम्परमनंट आहेत, क्षणिक असतात, गोष्टी बदलतात, त्या तशाच राहत नाहीत.
सो हे दिवस पण जाणार आहेत ही गोष्ट प्रत्येकाने स्वतःला सांगितली पाहिजे, सुखात सांगितली पाहिजे, सॉरी दुःखात सांगितली पाहिजे, दुःखात तर सांगितली पाहिजे पण सुखात जास्त सांगितली पाहिजे की हे दिवसही जाणार आहेत. आणि कोणतीही गोष्ट परमनंट नसते, बदल हा अटळ आहे. तसंच हे सगळं करण्याबरोबर आपल्याला 2 दिवसापूर्वी मनीषाताईंचं एक लेक्चर झालं होतं आहार याविषयी. त्यातही त्यांनी हाच मुद्दा मांडला होता की आहार हा मानसिक आरोग्यासाठी सुद्धा किती गरजेचा आहे. सो आहार आणि निद्रा, योग्य प्रमाणात झोप, आहार हे तर गरजेचं आहे. ताण कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने मला वाटतं त्यांच्या आवडत्या गोष्टी काहीतरी करायला सुरुवात केली पाहिजे. ते आवडती गोष्ट करण्यासाठी वेळ काढायला पाहिजे. वेळ मिळत नसतो, वेळ येत नसतो, तो वेळ काढावा लागतो. आणि माझ्या आवडीची गोष्ट करण्यासाठी मी वेळ काढताना जर एखादी घरातली काम करण्याची गोष्ट राहून गेली, एखादी साफसफाई राहून गेली, तर कोणी आपल्याला फासावर चढवणार नसतं. राही ना की आजची साफसफाई उद्या होईल, आज मला गाणं ऐकावं असं वाटतंय, आज मला लोळत पडावं असं वाटतंय, आज सकाळी मला नाश्ता नाही करावा असं वाटत आहे. मागवा कुठून तरी, लोळून घ्या थोडा वेळ, स्वतःसाठी वेळ द्या. स्वतःला जे हवं ते करण्यात कधीतरी फार आनंद असतो. आवडीच्या गोष्टींसाठी वेळ मुद्दाम काढायलाच पाहिजे. सो बेसिकली जाता जाता मी हे सांगू इच्छिते की हॅपी पीपल बिल्ड देअर इनर वर्ल्ड बट अँड अनहॅपी पीपल ब्लेम द आउटर वर्ल्ड. कॉन्फिडन्स इज सायलेंट बट इनसिक्युरिटीज आर लाऊड. सो जर आपण आतून आपल्याला स्वतःला सुरक्षित समजत नसू तर कदाचित आपली चिडचिड ही जास्त प्रमाणात बाहेर पडते. ज्यावेळी मी माझा आत्मविश्वास ठाम असतो, माझा कॉन्फिडन्स चांगला असतो, त्यावेळेला मी त्यातून मार्ग काढण्याचा माझ्याकडे क्षमता असते. आणि मग कदाचित म्हणून काही लोकांची चिडचिड कमी होते. प्रत्येकाचं प्रत्येक बाबतीमध्ये वागणं सारखंच नसतं. मला वाटतं तुम्हाला ह्या गोष्टी आवडल्या असतील. ह्यातूनही काही जर तुम्हाला आणखीन कोणत्या वेगळ्या विषयावरती काही माहिती हवी असेल, काही हवं असेल, तर आपण नक्कीच ह्याच्यावरती बोलू, पुन्हा सेशन ठेवू. धन्यवाद. पुन्हा एकदा मी ज्योतिताईंचे आभार मानते, आभार सरांचे आभार मानते आणि जे के मीडिया सेलिब्रेशन ऑफ क्रिएटिव्हिटी आणि राधिका द ज्वेलरी स्टुडिओ पुणे यांचे आभार मानते. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.